नमस्कार, जय श्रीराम. मी अजिंक्य खानविलकर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो आपल्या या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मनमंदिरात राम. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत श्री राम मंदिराचे लोकार्पण आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पौष शुक्ल द्वादशीला अर्थात 22 जानेवारीला केवळ अयोध्याच नव्हे, केवळ उत्तर प्रदेशच नव्हे, केवळ भारतच नव्हे, तर संपूर्ण विश्व हे प्रभू श्री रामचंद्रमय होणार आहे आणि साऱ्या विश्वाला भारतीयांच्या श्रीराम भक्तीचं आणि आध्यात्मिक शक्तीचं दर्शन घडणार आहे. त्याच अनुषंगाने आज आपण त्या श्रीराम भक्तीचं आणि आध्यात्मिक शक्तीचं दर्शन करणार आहोत. त्यासाठी मुंबईतील काही निवडक, ज्यांना ऐतिहासिक महत्त्व लाभलं आहे आणि पौराणिक महत्त्व लाभलं आहे, अशा राम मंदिरांना आपण भेट देणार आहोत आणि हे अनमोल क्षण साजरे करणार आहोत आपल्या या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मनमंदिरात राम. आता मी तुम्हाला मुंबईतल्या उपनगरात घेऊन जाणार आणि ते उपनगर आहे गोरेगाव. गोरेगावातल्या बांगूर नगरात एक सुंदर, विलोभनीय आणि नेत्रदीपक श्रीरामाचं मंदिर आहे. हे श्रीरामाचं मंदिर दाक्षिणात्य शैलीतील आहे आणि आता आणखी काही सांगत नाही, तुम्हाला सरळ त्या मंदिरात घेऊन जातो, चला. या मंदिराची स्थापना श्री रामकृष्ण भजन समाजाने 1984 साली केली. मंदिराबाहेर एक भव्य स्तूप आहे ज्याला राजगोपुरम म्हणतात. डोळे विस्फारून आपण फक्त बघत राहतो. अत्यंत सूक्ष्म कोरीव काम पाहून आपलं मन थक्क होतं. ये जो रामकृष्ण भजन समाज 50 साल पहले मुंबई में खाली 3 या 4 जगह में साउथ इंडियन रहते थे. एक तो मांडुका था पहला, बाद में गोरेगांव, फिर आया मुलन, बाद में डोंबिवली. ये चारों जगह में आप देखा जाएगा तो राम जी का, कृष्ण जी का, अय्यप्पा का मंदिर बहुत बनाया हुआ है. गोरेगांव ईस्ट में और गोरेगांव वेस्ट में 2 छोटे छोटे ग्रुप थे. एक राम भजन मंडली जैसा था, एक कृष्ण भजन मंडली था. तो ये दोनों मिलके 1968 में एक सभा बनाया, रामकृष्ण भजन समाज. वो 1960 में, 55 साल हो गया अभी. एक छोटा सा जगह 1973 में इधर लैंड खरीदा. अगेन ऑलमोस्ट 10 साल हुआ ये छोटा सा एक मंदिर बनाने के लिए. उस टाइम में जो ओरिजिनल आइडिया था राम जी का फोटो रख के भजन मठ करके बनाने के लिए, मगर ईश्वर का कृपा ऐसा था कि कोई भी एक मंदिर बनाने के लिए वो लोग गणपति का मूर्ति ऑर्डर किया था, मूर्ति आ गया, मंदिर ख़त्म पूरा नहीं हुआ. तो उन्होंने आके इधर रिक्वेस्ट किया, आप लोगों का तो मंदिर हो रहा है, हम लोग का मंदिर तो अभी शायद फिनिश नहीं होगा, आप एक गणपति का मूर्ति को ले लीजिए. तो गणपति का मूर्ति लेके आके एक साइड में एक जगह में प्रतिष्ठा किया. तो बाद में सोचने लगा, अगर गणपति का मूर्ति रखे और राम जी का फोटो रखे तो सब लोग बोलेगा गणेश मंदिर है. तो राम जी खुद डिसाइड किया कि चलो मैं भी आ जाऊंगा राम लक्ष्मण सीता और हनुमान जी के साथ. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे दर 12 वर्षांनी इथे जीर्णोद्धार केला जातो, ज्याला कुंभाभिषेकम म्हणतात. हर 12 साल में कुंभाभिषेक करना पड़ता है, क्योंकि राम जी का जो भी पॉजिटिव एनर्जी है, जो हम लोग प्रे करता है इधर आके कुछ मांगता है तो वो पॉजिटिव एनर्जी कम होता जाएगा करके शास्त्र में किया बोला हुआ है. तो हर 12 साल में मूर्ति को निकाल के पुनः प्रतिष्ठा किया जाता है और कुंभाभिषेक करा जाता है.
तो दूसरा हमारा कुंभाभिषेक हुआ 2000 में, सेकेंड कुंभाभिषेक हम किया, और उनके बाद 2016 में लेटेस्ट कुंभाभिषेक हुआ है 2016 में। अभी हमारा अगला कुंभाभिषेक आ रहा है 2028 में, 12 साल ख़त्म होगा तो और एक कुंभाभिषेक आएगा। तो चार कुंभाभिषेक हो गया और भजन समाज रजिस्टर होके अभी 55 साल हो गए आज। मंदिरात प्रवेश केल्यावर श्री विष्णूचे 10 अवतार अर्थात दशावतार आपलं लक्ष वेधून घेतात। एका बाजूला श्री गणेश तर दुसऱ्या बाजूला श्री हनुमान विराजमान झालेले आहेत। नवग्रहाचं मंदिर सुद्धा तितकच विलोभनीय आहे। मंदिरातील अलौकिक रचना बघता बघता आपण हरवून जातो। गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर आपल्या दृष्टीस पडतात अत्यंत आकर्षक अशा प्रभू श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मणाच्या अतिशय सुबक आणि अप्रतिम मूर्त्या। त्या मूर्त्या जणू आपल्याशी बोलतायत असाच भास होत असतो। आपले पाय तिथून बाहेर पडण्यासाठी हलतच नाहीत। आपण त्या मूर्तीसमोर ध्यानमग्न होतो। वर्षभर वेगवेगळे सण उत्सव या मंदिरात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात। राम जन्मोत्सव हा रामनवमीपासून पुढे 10 दिवस साजरा केला जातो। त्या दिवसात रोज रामायण पठण, हवन, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात। त्या आठवड्यातला शनिवारी रविवारी श्री राम आणि सीतामाईचा विवाह सोहळा साजरा केला जातो आणि संध्याकाळी श्री रामाच्या उत्सव मूर्तीची सोन्याच्या रथातून मिरवणूक काढली जाते, जी बघायला भक्तगणांची प्रचंड गर्दी लोटते। यहां पर रामनवमी में फंक्शन बहुत बड़ा फंक्शन होता है, उसमें भजन होता है और शादी विवाह का जो भी प्रोग्राम होता है वो राम जी का होता है और उनको रथ द्वारा उनको पूरा बांगू नगर में उनको घुमाया जाता है। घुमाने के बाद उनको फिर यहाँ पर ले आने के बाद आरती वगैरह सब होता है, मंगल आरती होता है और मंगल आरती होने के बाद उनको रख दिया जाता है। उनको रात को मतलब घुमाते हैं और शादी होने के बाद यहाँ पर शादी का फंक्शन चलता है, उसके बाद शादी होने के बाद ही सब घूमते हैं रथ पर। 22 जानेवारीला मंदिरात रामायण, सुंदरकांड, उपनिषद यांचं पठण केलं जाणार आहे। पूर्ण मंदिराची दिव्यांनी सजावट केली जाणार आहे आणि संध्याकाळी श्री रामाच्या उत्सव मूर्तीची सोन्याच्या रथातून वाजत गाजत मिरवणूक काढली जाणार आहे। 22 के बारे में अगर मैं बोलना चाहूँ तो ये तो एक महाभाग्य है सब हिंदुस्तानी को और सब हिंदुओं को, क्योंकि कथा में तो राम जी खाली 14 दिन का वनवास किया था, मगर अयोध्या में से वनवास करके कितना साल हो गया किसी को पता नहीं है। तो वापस घर आ रहे हैं, उनके लिए एक बड़ा मंदिर बना रहे हैं और 22 तारीख को उधर शिलास्थापन और प्राण प्रतिष्ठा हो रहा है। ये जो उत्सव है, जब भी राम जी लंका से जब भी वापस आया अयोध्या में, जैसा उन लोग उत्सव मनाया वैसा पूरा इंडिया में, बस राम मंदिर में नहीं है, सब मंदिर में राम जी का जो नया मंदिर बनाता है उसका उत्सव मनाना चाहिए। हम लोग इधर ये तय किया कि सवेरे से अभिषेक होगा, पुनर्वसु अभिषेक भगवान श्री राम को, बाद में सहस्र नाम का अर्चन होगा, रामायण का पारायण होगा, सुंदरकांड का पारायण होगा, उपनिषद से पारायण करेंगे और
दोपहर को 1:30 बजे तक ये चलता रहेगा और महादीपाराधने के बाद सबको भोग दिया जाएगा। शाम को 5 बजे मंदिर खुलता है, पूरा का पूरा मंदिर दिया से जला के एकदम इल्यूमिनेट करके एकदम तेजस बना के शाम को 7 बजे एक गोल्डन चैरियट का गोल्डन रथ का प्रबंध किया है। भगवान श्री राम जी को बाहर निकाल के, जो उत्सव विग्रह है आपने शूट किया था, उनको बाहर निकाल के ये बंगूर नगर में एक पूरा राउंड भजन के साथ और वाद्य घोष के साथ 7 बजे से 9:30 बजे तक लेके आने का प्रबंध किया है। मंदिरातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात, त्यात सर्वात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे अन्नदान। महिन्यातून किमान 4 वेळा अन्नदान आयोजित केलं जातं। नवग्रहम में नवग्रह पूजा अभिषेकम सब है। नवग्रहम का आपका क्या प्रार्थना है? तो नवग्रहम कुंडली में नवग्रहम अच्छा रहना चाहिए, इसके लिए भगवान इधर सब रखा है, राम जी का आशीर्वाद से सब अच्छे हो रहे, सब लोग को आ रहे। क्या क्या प्रार्थना है? सब लोग को अच्छे से हो रहे। जय श्री राम, राम राम। आठवड्यात दर शनिवारी आणि एकादशीला मंदिरात भजन असतं। दिवसातून 2 वेळा सकाळी आणि रात्री आरती केली जाते। आरतीचं एक वैशिष्ट्य आहे ते हे की एकूण 4 आरत्या होतात, अनुक्रमे श्री गणेश, श्री राम, श्री हनुमान आणि नवग्रहांची आरती। आता या क्षणी आपण सुद्धा या आरतीमध्ये सामील होऊन ईश्वराची आराधना करूया आणि परमेश्वर भक्तीच्या आनंद सागरात रंगून जाऊया। भूत
अव्यत्कुण्डलीकं कुर्वत्य सद्गुस्तं तत्राभिरग्रं गगनं विशोकस्तस्मिन् निरन्तस्तदभाषितव्यम् यो वेदाधौ स्वरः प्रोक्तो वेदान्तेज प्रतिष्ठितः तस्य प्रकृतिलीनः स यः परस्वमहेश्वरः कामेश्वरो वै श्रमणो दधातु कुबेराय वै श्रमणाय महाराजाय नमः नमसोपसत्या मित्रं देवं मित्रदेयं नोऽस्तु अनुराधानभिसा वर्तयन्तः सतं जीवेम शरदः सवीराः मानोन्नां केतुसदा मे चक्रे भागं देवेभ्यो विदधाध्यायन् प्रजन्त्रमा स्थिरतिदीर्घमायुः तवे पेशो मर्या पेशसे समुसद्भिर्जायथाः रोज़ इधर आते हैं आरती में राम मंदिर में, हमको बहुत अच्छा लगता है। हम लोग इधर ही रहते हैं बांगुड़ नगर में और हम उत्तराखंड के हैं और हमको राम जी को बहुत अच्छा मानते हैं। हमारे यहाँ में रामलीला चलती रहती तो हमको इधर बहुत अच्छा लगता है, इसलिए हम रोज़ आते हैं। बचपन से हमने वही देखा है एंड वी आर सो ब्लेस्ड। हमारा घर भी इधर ही है एंड राम जी के दर्शन हमें रोज़ होते हैं। यहाँ पे सारे फेस्टिवल्स मनाए जाते हैं। वी फील सो ब्लेस्ड एंड बहुत ही अच्छा लगता है हमें यहाँ पे आके। सो वेरी वेरी थैंकफुल। जय श्री राम। मन मंदिरात राम या विशेष कार्यक्रमात आता घेऊया एक छोटीशी विश्रांती। कुठेही जाऊ नका, पाहत रहा मन मंदिरात राम। मुंबईतलं सर्वात प्रसिद्ध आणि महाराष्ट्रातलं अयोध्या मंदिर म्हणून ओळखलं जाणारं श्रीराम मंदिर कुठलं? अर्थात वडाळ्याचं श्रीराम मंदिर। हे मंदिर श्रीराम भक्तांच्या गर्दीने अगदी फुलून गेलेलं असतं। 1965 साली या मंदिराची उभारणी झाली। चला तर मग क्षणाचाही विलंब न करता जाऊया वडाळ्याच्या श्रीराम मंदिरात। श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाने 1965 साली या मंदिराची स्थापना केली। गेली 59 वर्ष हे मंदिर श्री राम भक्तांचं एक श्रद्धास्थान आहे।
भव्य असं हे मंदिर भक्तांना ईश्वर भक्तीचा निस्सीम आनंद देतं. श्री राम दर्शन घेऊन तो आनंद आपण सुद्धा अनुभवूयात. दक्षिणेर लक्ष्मणवर्यस्य वामेक जनकात्मजः पुरुतोर मारुतुर्यस्य त्वं वंदे रघुनंदनम श्री गुरुभ्यो नमः. आमच्या GSB सारस्वत या समाजासाठी आमच्या संस्थान गोकर्ण प्रतगाळी जीवोत्तम भट आमच्या 550 वर्षाचा इतिहास आहे. आमच्या 22वे स्वामी श्रीमद द्वारकानाथ तीर्थ स्वामीजीने हे आमच्या GSB गौडसारस्वत ब्राह्मणा वृंदाचा अभिवृद्धीसाठी आमच्या मुंबई शहरामध्ये श्री रामदेवाच्या प्रतिष्ठापना केली. सध्या 24वे मठाधिपती श्रीमद विद्याधीश तीर्थ स्वामी यांच्या अधिपत्याखाली येतं. राम मंदिरात सर्व धार्मिक कृत्य नित्य नियमाप्रमाणे होत असतात. त्यातला सर्वात महत्त्वाचा म्हणजे रामनवमी उत्सव. हा 9 दिवसाचा महोत्सव दरवर्षी इथे होतो. आपलं हे राम मंदिर आहे ना, हे 1965 इथे रामाचे प्रतिष्ठा झाले. आपले गुरुजी द्वारकानाथ ते स्वामीजी म्हणून त्यांनी इथे राम लक्ष्मण सीताचे प्रतिष्ठा केले होते. आणि आता इथे दरवर्षी गुढीपाडवापासून इयर एंडिंगपर्यंत नाना तऱ्हेचे विशेष धार्मिक कार्यक्रम होतात इकडे. श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण यांच्या दगडी पाषाणातून साकारलेल्या या मूर्त्या पाहून आपलं देहभान हरपतं. आपल्याला त्या मूर्तींमध्ये एक विलक्षण जिवंतपणा जाणवतो. सार विश्व विसरून आपण प्रभू श्री रामाच्या दर्शनाने मंत्रमुग्ध होऊन जातो. आमच्या समाजाच्या पंचपर्व रामनवमी, अनंतव्रत, गणेश चतुर्थी आणि कार्तिक दीपोत्सव आणि प्रतिष्ठापवर्धनते हे कार्यक्रम इकडे प्रतिवर्ष हे संयोजक करतात. आमच्या सर्व समाजाच्या सर्व महाजन इकडे येऊन देवाचा प्रसाद घेतात. या मंदिरात आपल्याला हनुमानाची मूर्ती आढळत नाही, कारण मंदिरासमोरच हनुमानाचं पुरातन अलबेला मंदिर आहे. मंदिरात दर शनिवारी संध्याकाळी रामसेवक संघाचं पुरुषांच्या गटाचं भजन असतं आणि दर शुक्रवारी महिला गटाचं भजन असतं. मंदिराच्या परिसरात एक हॉल अर्थात सभागृह आहे, जिथे सांस्कृतिक कार्यक्रम होतात आणि विशेष करून सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली जाते. आता सुद्धा इथे सत्यनारायण पूजेचं आयोजन केलं गेलं. आता आपण या सत्यनारायणाच्या पूजेचं दर्शन घेऊया. Hey, hey, hey.
राम जन्मोत्सवानिमित्त गुढीपाडवा ते रामनवमी सर्व दिवस रोज 24 तास अखंड राम नाम जप केला जातो. मंदिरातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्यात गरीब गरजू विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च, गरीब रुग्णांना आर्थिक मदत, तसंच वर्षातून 3 वेळा मोफत आरोग्य तपासणी आणि प्रसिद्ध गणेशोत्सवादरम्यान सामाजिक उपक्रम राबवले जातात. सकाळी पूजा आणि रात्री पूजा दोनदा श्रीरामाची आरती केली जाते. महाराष्ट्रातलं अयोध्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात श्रीराम मंदिराकडून अक्षता कलश आणि निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली आहे. या अक्षता अनेक भक्तांना वाटण्यात आल्या. श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाच्या अनुषंगाने या मंदिरात सुद्धा 22 जानेवारीला मोठा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. अयोध्याच्या रामप्रतिष्ठाच्या प्रतिष्ठापना कार्यक्रमासाठी आजच्या 3 दिवसाचे आयोजन केलेलं आहे. कार्यक्रम प्रथम दिवस रामराम तारक मंत्र हवन, राममूल मंत्र हवन आणि रामगायत्री हवन हे कार्यक्रम ठेवलेले आहेत. त्यानंतर महाप्रसाद, संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होऊन पालखीच्या सेवा आणि रात्री प्रसन्न पूजा, दुसऱ्या दिवशी एकादशी निमित्ताने पवमान कलश अभिषेक, तशी संध्याकाळ राम विष्णू सहस्रनाम स्तोत्रपाठ आणि रामरक्षा स्तोत्रपाठ, आणि तसे संध्याकाळी पालखीची सेवा, आणि 22 तारीख हे रामजन्म प्रतिष्ठा दिवसासाठी दिवसादिवशी शतकलशाभिषेक, आमच्या महाराष्ट्राच्या 9 नदीच्या पाणीने देवाला अभिमंत्रण करून अभिषेक होणार. पुन्हा एकदा घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, बघत राहा मन मंदिरात राम. आता आपण जाणार आहोत मुंबईतल्या एका प्राचीन श्रीराम मंदिरात. कुठे? भुलेश्वरमध्ये. हे प्राचीन श्रीराम मंदिर भुलेश्वरमध्ये आहे. 200 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. अगदी मुंबईचा ऐतिहासिक वारसाच म्हणा. मंदिराची वास्तू अगदी विलोभनीय आहे. काय मग तुम्हालाही उत्सुकता वाटते ना मंदिर पाहण्याची? मग चला तर क्षणाचाही विलंब न करता जाऊया भुलेश्वरमधल्या श्रीराम मंदिरात. भुलेश्वरचं श्री राम मंदिर हे सेठ भांजी भीमजी यांनी सुमारे 1835 ते 1836 बांधलं. सन 1935 ते 1936 तत्कालीन विश्वस्त सेठ रणछोडदास माधवदास श्रॉफ आणि इतरांनी सुमारे 1,40,000 रुपये खर्च करून सध्याच्या स्वरूपात मंदिराची पुनर्रचना करण्यात आली. पुष्टीमार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैष्णव संप्रदायातील विधीनुसार मंदिरातील श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांची मूर्ती स्थापित केली गेली आहे. कि पूजा मतलब लौकिकता शब्द आते, सेवा मतलब अलौकिकता है. जैसे कि हम सामान बोलते हमारे इधर सामग्री कहा जाता है, भजन कहते भजन के हमारे इधर कीर्तन कहा जाए. कीर्तन का अर्थ यह होता है कि भगवान के शिव मुखावि इनमें से सब निकला हुआ है, वो कीर्तन है. सेवा जो है स्वयं महाप्रभु जी ने बताई है, भगवान ने दिखाई है, वो सेवा है, वो भाव है हमारा, वो भाव से सेवा होती है हमारे इधर. या मंदिराची रचना वास्तुशास्त्रानुसार करण्यात आली आहे.
ये जो हमारा राम का स्थान है, भगवान प्रभु का मंदिर है, वो वास्तुशास्त्र के हिसाब से नक्की परफेक्ट है। मंदिराच्या गर्भगृहाचं प्रवेशद्वार हे खूपच नेत्रदीपक आहे। या प्रवेशद्वाराचं वैशिष्ट्य म्हणजे हे प्रवेशद्वार चांदीचं असून त्यावर प्रभू श्री रामांच्या आयुष्यातील काही निवडक प्रसंग रेखाटलेले आहेत। प्रवेशद्वाराच्या एका बाजूला गरुड आणि दुसऱ्या बाजूला हनुमानाची मूर्ती आहे। रामचंद्र भगवान की जय, अयोध्या नाथ की जय। मेरा नाम मंजूबेन चौहान है, मैं यहाँ रोज़ सेवा करने आती हूँ। हम लोग 6-7-8 जन का सबका ग्रुप है, सो हम लोग शाम को रोज़ सेवा करते हैं और भजन कीर्तन भी करते हैं। एकादशी को हर एकादशी को रोज़ करते हैं वैसे तो, लेकिन एकादशी को खास 5-7 भजन रहता है। इधर के महाराज सब लोग बराबर सेवा देते हैं और बराबर वो करते हैं। और अयोध्या में 22 तारीख को है तो इधर सब होगा, तैयारी सब होगी, दीवा पकटेंगे, दीप जलेंगे, दिवाली जैसा मनाएंगे और प्रभु के भजन कीर्तन राम के गाएंगे और अयोध्या नाथ को वेलकम करेंगे हम लोग। मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर श्रीराम, सीतामई आणि लक्ष्मणाच्या सुबक रेखीव मूर्त्या पाहून आपल्या डोळ्याचं पारणच फिटतं। मैं 35 साल से इधर आ रही हूँ। मेरा बाप का घर जैसा हमको लगता है। सब सेवा भाव करते, भजन कीर्तन करते, सब महोत्सव उजाते। नवम का दिवस है, रामनवमी का धून सब हम लोग बोलते हैं। बहुत अच्छा अच्छा प्रोग्राम होता है भगवान। रामनवमीच्या दिवशी ढगाळ वातावरण नसल्यास या श्रीरामाच्या मूर्तीवर सूर्यकिरणांचा अभिषेक होत असतो आणि ते दृश्य डोळ्यात साठवून ठेवण्यासारखं असतं। रामनवमी के दिन हमारे इधर वो पंच महाभूति का भाव से सुबह में सूर्योदय के समय पंचामत होता है। उस समय राम के उधर सूर्य उसके जरिए से सूर्य का किरण श्री राम के मूर्ति के ऊपर आता है, वही समय पे आते हैं। श्री राम नवमीच्या दिवशी मंदिराची पूर्ण सजावट केली जाते आणि दिवसभर भजन कीर्तनाचा कार्यक्रम असतो, शिवाय महाप्रसाद असतो आणि इथलं पंचामृत खूप प्रसिद्ध आहे। ते दुपारनंतर सर्व भक्तगणांना दिलं जातं। दुसरा रामनवमी के दिन खास हमारे इधर सेवा का प्रकार ऐसा है कि सुबह मंगला होती है पहले और उसके बाद पंचाम स्नान होता है। पंचामत के समय सूर्य का किरण मूर्ति के स्वरूप पर आते हैं संपूर्ण। उसके बाद भगवान को अंदर अभ्यंग स्नान होता है, फिर श्रृंगार होता है। श्रृंगार होने के बाद तिलक होता है। तिलक की भावना ये है हमारी कि राम का जब तिलक होता है सुबह, तभी ऐसी कहा गया है कि तिलक का जो ज़्यादा करके सुहागन लेडीज तिलक करेगी वो सुहागन देती है, ऐसी भावना है। श्रावण महिन्यात इथे हिंदोला अर्थात झुला उत्सव साजरा केला जातो। बोलो श्री रामचंद्र भगवान की जय। मेरा नाम ममता है और मैं 15 सालों से यहाँ पे आती हूँ और मुझे बहुत अच्छा लगता है। ये हमारे मायके जैसा लगता है। यहाँ पे हर उत्सव हम अच्छे से मनाते हैं। सब बहनें सुबह शाम सेवा करती है। सुबह का ग्रुप अलग होता है, मतलब हम 5-6 जना सवेरे भी आते हैं, शाम को भी आते हैं, अलग अलग सेवा करते हैं। अलग त्यौहार में हम लोग अलग अलग उत्सव मनाते हैं। हिंडोला करते हैं, होली में रंगों में रंगोत्सव करते हैं, फिर जगन्नाथपुरी की जो यात्रा होती है वो भी महाराज रथ निकालते हैं। या मंदिरात काही महिलांचा एक गट आहे जो नित्य नेमाने मंदिरात सेवा भक्तीसाठी येत असतो। या महिला इथे बसून प्रभू श्री रामांसाठी विविध फुलांच्या माळा आणि हार बनवत असतात। त्याशिवाय सर्व मिळून भजन गात श्रीरामाला साथ घालतात। जय श्री राम। अरुणा सोनी, वो 2 साल से मैं इधर आ रही हूँ। मुझे बहुत अच्छा लगता है इधर राम मंदिर की शाम वाली सारी बहनें बहुत अच्छी है। मुझे बहुत सारे हार बनाना सिखाए, इसमें हमारे मंजू बहन ने बहुत योगदान दिया है। रामचंद्र भगवान के मंदिर के दरबार में आते हैं तो विजय भाई हमारे भाई जैसे हैं, हमको बहुत अच्छा लगता है रखते हैं। और इधर सारी बहनें सभी लोग बहुत अच्छा रखते हैं, मंदिर भी अच्छा है। बाकी के सारे लोग भी बहुत आते हैं इधर, भुलेश्वर में से भी आते हैं, बाहर से भी आते हैं, बाहर से यात्री भी आते हैं। वो बहुत अच्छा लगता है, सभी लोग के साथ बात करते हैं। इधर के ट्रस्टी गण,
एवं बाबू भाई हो या विजय भाई हमारे पुजारी हो, हमको बहुत अच्छा लगते हैं। एवढं ऐतिहासिक सामाजिक महत्व असलेल्या या प्राचीन मंदिराला श्री राम मंदिर अयोध्या इथून अक्षता कलश आणि निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली होती। हे मंदिर मुंबादेवीपासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आहे। प्रभू श्री रामाची नित्य नेमाने 4 वेळा आरती केली जाते, मंगला आरती, राजभोग आरती, भोग आरती आणि शयन आरती। चला आता या आरतीमध्ये सामील होऊन आपण श्री रामांच्या चरणी लीन होऊयात। प्रभू श्री रामांची भक्ती ही सर्वसामान्य व्यक्तीपासून अगदी प्रथित यश प्राप्त केलेल्या प्रत्येक माणसाच्या मनात आहे। प्रभू श्री राम हे सर्वत्र चराचरात आहेत। आज आपण काही विशेष आणि सन्माननीय व्यक्तींना भेटूया आणि जाणून घेऊया की त्यांच्या आयुष्यात श्री रामांचं स्थान हे किती मौल्यवान आहे। 22 जानेवारी 2024 रोजी राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल। हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या या प्रभू रामचंद्रांची अवधानगरी हे जगभरात खरं आकर्षण ठरणार आहे। हे साक्षात परमेश्वराचंच निमंत्रण आलं आहे असं समजून आम्ही हा अभूतपूर्व सोहळा, याची देही याची डोळा पाहण्याचं आम्हाला परमभाग्य लाभणार आहे म्हणून म्हणते नमामि 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 पुरुषोत्तम शिराम नमामि नमामि नमामि। आता एक अत्यंत ऐतिहासिक महत्त्वाची आणि मंगल घटना घडणार आहे। दिनांक 22 जानेवारी रोजी प्रभू रामचंद्रांना त्यांची आपल्या हक्काची जागा मिळणार आहे। ज्या घटनेची शतकानुशतकं हिंदुस्थानानं वाट पाहिली तो क्षण आता जवळ आलेला आहे। हा सांस्कृतिक महत्त्वाचा क्षण आहे, महत्त्वाचा सण आहे, तो अत्यंत आनंदानं आपण उपभोगूया आणि याकरता सगळ्यांना शुभेच्छा देते। मनमंदिरात राम या विशेष कार्यक्रमात आता घेऊया एक छोटीशी विश्रांती, पण कुठेही जाऊ नका, पाहत रहा मनमंदिरात राम। प्रभू श्री रामांचे तर आपण सारेच भक्त आहोत, पण श्रीरामांचा सर्वात लाडका भक्त कोण? अर्थात बजरंगबली, आपला मारुती राया। आणि आपल्या या मारुती रायाची श्रीरामांवर निस्सीम भक्ती आहे हे आपण सारेच जाणतो। वरळी कोळीवाडा इथलं हे श्री हनुमान मंदिर 70 वर्षांपूर्वीचं आहे। या मंदिराच्या निर्मितीची खूप रंजक कथा आहे। 70 वर्षांपूर्वी इथे भजनी मंडळ होतं। ठिकठिकाणी जाऊन भजनाचे कार्यक्रम करून त्यांनी मंदिराच्या जागेसाठी निधी जमावला। त्या निधीतून जागा विकत घेऊन पुन्हा उभारणीसाठी भजनाच्या कार्यक्रमातून त्यांनी आणखी निधी उभा केला आणि 1954 साली हे मंदिर उभं राहिलं। त्या उभारणीत नारायण महाराज केडगाव पेठ आणि पटेल कॉन्ट्रॅक्टर यांचं खूप महत्त्वाचं योगदान आहे।
तसंच इथल्या सर्व रहिवाशांचा सुद्धा या मंदिर उभारणीत खूप मोठा वाटा आहे. चला आता या मंदिरातल्या आरतीने श्रीरामाची आराधना करूया. जय देव जय देव जय श्री हनुमंता तुमचे प्रसादे नृतांता जय देव जय दुमदुमली पाताळे उठला प्रतिशब्द थरथरला धरणी धर्मानी लाखेद कडाळले ब्रह्मांड रामी राम दासा शक्तीचा बोध जय देव जय देव जय श्री हनुमंता तुमचे प्रसादे नृतांता जय देव जय त्रिभुवन मंडित माळ शोभत से गळा त्रिभुवन मंडित माळ शोभत से गळा आरती वाळू पाहू ब्रह्मा पुतळा श्रीराम जय राम जय जय राम आरती वाळू पाहू सुंदर मेघ श्याम ककाराचे ठाण करी धनुष्य बाण ककाराचे ठाण करी धनुष्य बाण मारुती सन्मुख उभा कर जोडून श्रीराम जय राम जय जय राम आरती वाळू पाहू सुंदर मेघ श्याम भरत शत्रुघ्न दोघे जामर ढाळती भरत शत्रुघ्न दोघे जामर ढाळती स्वर्गी हुना देव पुष्प वृष्टी करीती आई राम जय जय राम वाळू पाहू सुंदर मेघ श्याम. आरतीनंतर आता हे मंदिर ज्यासाठी ओळखलं जातं त्या सुश्राव्य भजनात तल्लीन होऊया. मी 6 डिसेंबर 1992 साली अयोध्येला गेलो होतो. तिथे गेल्यानंतर मी त्या पावनभूमीमध्ये पाय ठेवल्यानंतर मी असं प्रेरित झालो आणि रामनामाचा जप करत करत मी पूर्ण उत्साहित झालो आणि त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर सुद्धा आम्ही ते कार्य असंच चालू ठेवलं. या ठिकाणी सांगण्यास खूप आनंद होतो आहे की जवळजवळ या मंदिराला आज सगळ्यांनी सांगितलं की 70 वर्ष झाली. आज आमचं ह्या ठिकाणी जवळजवळ 53 वर्ष परमेश्वराच्या कृपेने परमेश्वराने आमच्याकडून सेवा करून घेतली. हरिनाम सुमिर सुखधाम मन जगत मे जीवन दोन का दो दिन का संतांनी जे म्हटलं आहे त्या उक्तीप्रमाणे सातत्यानं या सर्वांच्या सहकार्यानं इथे जे विश्वस्त आहेत आमचे मुकादम काका होते त्या प्रत्येकांच्या सहकार्यानं आम्हाला ह्या ठिकाणी परमेश्वराच्या चरणी रुजू होता आलं. आज या मंदिराला जवळजवळ 70 वर्ष पूर्ण झालेले आहेत. गेल्या 70 वर्षामध्ये या मंदिरामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम झाले, धार्मिक कार्यक्रम झाले आणि भजनादी कार्यक्रम झाले. या मंदिराचा मुख्य कार्यक्रम म्हणजे या मंदिरामध्ये सप्ताह चालू असतो आणि तो सप्ताह चैत्र नवमी म्हणजे रामनवमीच्या दिवशी सुरू होतो, तो चैत्र शुद्ध पौर्णिमेला म्हणजे हनुमान जयंती दिवशी संपतो. या 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये मंदिर दिवसरात्र उघडं असते आणि त्यामध्ये हरिनामाचा जप असतो, रामनामाचा जप असतो आणि
रामनामाचा जप इथे अखंडपणे चालू असतो। त्या स्वाभिमान अभिमान आणि त्याचप्रमाणे आनंदाने ऊर भरून येतो की या ठिकाणी कार सेवा पण प्रत्येकाने बघितली आणि ह्या ठिकाणी हा अयोध्येहून मंगल कलश आज हनुमंताच्या चरणी प्रभू रामचंद्राचे जे सेवक सगळ्यांना रामाचं जे नामस्मरण आहे ते करूसं वाटतं, पण राम नाम जो राम स्वतः होते त्या रामानी हनुमंतांचं इतकं नामस्मरण केलं आहे की त्यांना हनुमंतांचं वेड लागलंय। सगळं वातावरण कसं श्री राममय झालंय। प्रभू श्री राम हे श्री विष्णूंचे अवतार, श्री कृष्ण हे सुद्धा श्री विष्णूंचे अवतार आणि आपल्या सगळ्यांचं लाडकं दैवत श्री विठ्ठल हे सुद्धा श्री विष्णूंचे अवतार। आणि म्हणूनच मी तुम्हाला हे तिघेही ज्या मंदिरात एकत्र वास करतात अशा श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात घेऊन जाणार आहे। कुठे? प्रभादेवीला। मग चला तर बोला जय श्रीराम। प्रभादेवीतलं हे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर पुरातन आहे। श्री श्री विठ्ठल रखुमाई ट्रस्ट आणि श्री सद्गुरु अलिबागकर महाराज प्रेमवर्धक वारकरी समाज यांनी या मंदिराची उभारणी केली आहे। श्री विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेऊन सगळा क्षीण ताण एका क्षणात नाहीसा होतो। आता आपण श्री कृष्ण आणि प्रभू श्री रामाचं दर्शन घेऊयात। प्रभू श्री रामाची मूर्ती अत्यंत सुबक आणि विलोभनीय आहे। या मंदिरात रोज पहाटे 5 ते 6 काकड आरती केली जाते। त्यानंतर सकाळी 9 वाजता रामकृष्ण हरी नाम जप केला जातो। रोज संध्याकाळी भागवत पुराण आणि हरिपाठ वाचन केलं जातं। ही भगवंताची नित्य सेवा आहे आणि दर एकादशीला मंदिरात कीर्तन केलं जातं। नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी। आज आपला श्री सद्गुरु अलिबागकर महाराज वारकरी समाज याच्या ह्या मंदिरमध्ये आपल्या विठ्ठल रुक्माई मंदिरमध्ये जो कार्यक्रम होतो आहे त्यामध्ये आजच्या ह्या राम जन्म जो रामाची जी स्थापना होणार आहे 22 तारखेला त्यानिमित्ताने आपण करत आहोत। हे आपलं हे विठ्ठल रुक्माई मंदिर फार पुरातन मंदिर आहे आणि त्यामध्ये मुख्य म्हणजे विठ्ठल रुक्माई मंदिर, त्याच्यामध्ये श्री राम लक्ष्मण जानकी हे सुद्धा स्थापना आहे मंदिरामध्ये आहेत। कृष्ण भगवंताची स्थापना आहे, तसेच शंकर भगवंताची स्थापना केलेली आहे। तसेच या मंदिरमध्ये फार 3 कार्यक्रम मोठे कार्यक्रम केले जातात, त्यामध्ये राम जन्म उत्सव, रामनवमी उत्सव, त्यामध्ये गुढीपाडवा ते रामनवमी हा फार मोठा कार्यक्रम होतो। त्यामध्ये आम्ही भजन कीर्तन हरिपाठ व दिंडी मिरवणूकसुद्धा कार्यक्रम केला जातो। आषाढी कार्तिकी एकादशी इथे उत्साहात साजरी केली जाते। महागवारी, चैत्र, कार्तिक वारी ह्या सगळ्या वारींना जात असतात। पायी वारी आषाढीला बरेच लोक जातात। ते जात असताना सर्वांची कृपा, त्या बाबांची कृपा आहे आणि हे सगळं त्यांच्या कृपेने होते। 45 वर्षे हे मंदिराला झाले। पुढे रामनवमी उत्सव सुद्धा उत्साहात साजरा केला जातो। गुढीपाडवा ते रामनवमी प्रत्येक दिवशी कीर्तन आयोजित केलं जातं, ज्यातून भक्ती आणि समाज प्रबोधन यांचा संदेश दिला जातो। रामनवमीच्या दिवशी प्रभू श्री रामाची पालखीतून मिरवणूक काढली जाते। दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असतो आणि रामनवमीचे जे कार्यक्रम असतात ते विनापारा असतो, अष्टमीला विनापारा असतो। हे सगळे कार्यक्रम त्यांच्या कृपेने चालू आहेत आणि दिवाळीला पारायण फक्त असतं, विनापारा नसतो। गुरुवर्य नारायणदादा महाराज वाजे अलिबागकर पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उत्सव आणि कार्यक्रमांचं आयोजन मंदिरात केलं जातं। दररोज या मंदिरात असंख्य भक्तांची नित्य सेवा घडत असते। इथे नेहमीप्रमाणे सकाळी काकडा चालू होतो, परत रामकृष्ण हरी भजन जप चालू होतो। दुपारी प्रोग्राम असेल तर दुपारी भजन वगैरे असतं, परत संध्याकाळी हरिपाठ असतो। एकादशी, 2 एकादशीला महिन्यातून कीर्तन असतं आणि त्याचा सर्व भाविक लाभ घेत असतात।
आणि इथे दररोज आषाढी एकादशीला भरपूर गर्दी असते, दिवसभर गर्दी असते. परत दिंडी प्रदक्षिणा होते. रामनवमीचा उत्सव फार जोरात मोठा चालू होतो. इथे रामनवमीच्या उत्सवाला फार लोकांची, आजूबाजूच्या परिसरातील लोकांची फार गर्दी होते आणि लोक फार इथे त्याचा उपभोग घेतात. श्री राम मंदिराच्या लोकार्पणाच्या अनुषंगाने या मंदिरात सुद्धा 22 जानेवारीला श्रीरामाच्या पालखीचा मिरवणूक सोहळा मंदिरातर्फे आयोजित करण्यात आला आहे. या 22 तारीखला आम्ही फार मोठा कार्यक्रम करणार आहोत. या मंदिरमधून दिंडी मिरवणूक निघणार आहे. तसेच रामाची जे स्थापना होणार आहे अयोध्यामध्ये, त्यानिमित्ताने प्रत्येक मंदिरमध्ये जो कार्यक्रम होणार आहे त्या मंदिरमध्ये प्रमाणे आमच्या या मंदिरमध्ये सुद्धा आम्ही रामाचा फार मोठा कार्यक्रम करणार आहोत, दिंडी मिरवणूक करणार आहोत. व अयोध्यावरून जो रामाचा कलश आलेला आहे आमच्या मंदिरमध्ये, त्याचीसुद्धा मिरवणूक आम्ही करणार आहोत. आणि या मंदिरमधील आपले हे कार्यक्रम जे होतात, सकाळी आपल्या या मंदिरमध्ये पूजा होते, आपला काकडा होतो, तसेच 9:30 दरम्यान आपला राम जन्म राम जप होतो, तसेच संध्याकाळी हरिपाठ होत केला जातो व प्रत्येक एकादशीला या मंदिरमध्ये कीर्तन महोत्सव केला जातो, कीर्तनाचा कार्यक्रम होतो. त्याचाही सर्व भाविकांना या आजूबाजूच्या परिसरामध्ये सर्व भाविकांना या मंदिरामध्ये याचा लाभ घेतला जातो. आणि हे मंदिर फार पुरातन मंदिर आहे. इथे प्रत्येक राम जन्मोत्सव, कृष्ण जन्मोत्सव व दिवाळी सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह असे 3 मोठे कार्यक्रम केले जातात. अयोध्येतील श्री राम मंदिराच्या लोकार्पणाच्या निमित्ताने आपण मुंबईतील काही निवडक राम मंदिरात जाऊन प्रभू श्री रामांची आराधना केली. सह्याद्री वाहिनीतर्फे मन मंदिरात राम या विशेष कार्यक्रमाची ही विशेष भेट आपल्या सर्वांना नक्कीच आवडली असेल, मनाला भावली असेल याची मला पूर्ण खात्री आहे. मन मंदिरात राम या कार्यक्रमातून आपल्या प्रत्येकाच्या मनात असलेल्या श्री राम भक्तीचं दर्शन आपल्याला आज झालं. पण आता मात्र मन मंदिरात राम या कार्यक्रमाची आपण सांगता करत आहोत. आपल्या प्रत्येकावर प्रभू श्री रामांची अशीच कृपादृष्टी राहो ही त्यांच्या चरणी प्रार्थना. आणि जय श्रीराम.